नमस्कार, महाराष्ट्र माझावर तुमचे सर्वांचे स्वागत। महाराष्ट्राच्या राजकारणातील आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी, शिवसेना पुन्हा करणार भाजपसोबत सत्ता स्थापनेची चर्चा। महायुतीच्या चर्चेची दारे पुन्हा एकदा उघडणार आहे, बघूयात। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। भाजपशी झालेली सत्ता स्थापनेची चर्चा निफळ ठरली होती। काँग्रेस राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला नाही। अशा दुहेरी अपयशानंतर शिवसेना आता पुन्हा एकदा भाजपशी सत्ता स्थापनेबाबत चर्चा करेल आणि भाजपही त्याला प्रतिसाद देईल अशी दाट शक्यता आहे। दोन्ही पक्ष एकत्रितपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले होते, त्यानंतर दोघांमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद निर्माण झाला। प्रत्येकी 2.5 वर्षाचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेनं मागितले होते। लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या चर्चेत भाजपने तसा शब्द दिला होता असे शिवसेनेचे म्हणणे आहे। तसा कोणताही शब्द दिला नव्हता असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानंतर दोघांमधील वाद विकोपाला गेला होता आणि शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या। भाजपला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण केले, पण भाजपने त्याबाबत असमर्थता व्यक्त केली आहे। आता शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादी पाठिंबा देईल अशी शक्यता फारच कमी आपल्याला काल पाहायला मिळाली। अशावेळी पुन्हा एकदा भाजप शिवसेनेसोबत चर्चा सुरू होऊ शकणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र यावेत का ते कमेंट करून नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा। धन्यवाद, भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये।